हॅलो फ्रेंड आय एम व्हेरी हॅपी टू नो दॅट यू आर स्पीकिंग इंग्लिश बाय युझिंग माय व्हिडिओज फ्रेंड्स यु नो वेल इंग्लिश इज व्हेरी सिम्पल लँग्वेज बट ओनली यू हॅव टू डू प्रॅक्टिस बिकॉज यू नो वेल प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट मित्रांनो माझ्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलत आहात हे जाणून मला खूप आनंद होत आहे मागील अनेक व्हिडिओ जे मी शेअर्स केलेले आहे आपलं वाढतं प्रेम सहकार्य ह्याच्यामुळंच मी नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी टाकत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माहिती दिली होती मला जायचं आहे मला खायचं आहे मला प्यायचं आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला जायचं होतं किंवा मला जायचे होते मला खायचे होते मला पळायचे होते मला कापायचे होते मला पत्र लिहायचे होते मला मुंबईला जायचे होते अशा पद्धतीने वाक्य पाहणार आहोत म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे भूतकाळामध्ये आपल्याला वाक्य बनवायचं मित्रांनो अतिशय सोपा आहे तर आपण पाहूया कशा पद्धतीने वाक्य होत ते मला जायचे होते आता हे जे वाक्य आहे कशा पद्धतीने बनवायचं तर मला या शब्दासाठी आय यूज करायचं मित्रांनो काय आय त्यानंतर जायचे होते त्यानंतर आय नंतर हॅड टू यूज करायचं आय हॅड टू एच ए डी आणि त्यानंतर टू आय हॅड टू आणि गो मला जायचे होते आता मित्रांनो हे फक्त मला जायचे होते इतकंच घेतलं आपण परंतु त्याला वाक्यामध्ये आपण वाढू सुद्धा शकतो आपण वाक्य मोठं सुद्धा करू शकतो त्याचा विस्तार करू शकतो मला मुंबईला जायचे होते तर त्याचं वाक्य अशा पद्धती होईल आय हॅड टू गो टू मुंबई मला मुंबईला जायचे होते मला तुझ्या घरी यायचे होते आय हॅड टू कम टू युअर हाऊस अतिशय सोपे मित्रांनो जायचे होते खायचे होते म्हणजे आय हॅड टू यूजच करायचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आय हॅड टू आणि त्यानंतर तुम्ही मुख्य क्रियापदाचं मूळ रूप यूज करायचं आणि अजून तुम्हाला समजा कॉम्प्लिमेंटरी समजा सेंटेन्स जे आहे जे की तुम्ही त्याच्यामध्ये जशा पद्धतीने तुम्हाला वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही वाक्य वाढू शकतात मला परीक्षा परीक्षेला जायचे होते आय हॅड टू गो टू एक्झामिनेशन्स मला आंबा खायचा होता आय हॅड टू एट मँगो मला पेप्सी प्यायची होती आय हॅड टू ड्रिंक पेप्सी मला तुझ्यासोबत यायचं होतं आय हॅड टू कम विथ यू बरोबर सोपी एक अवघड आहे मित्रांनो अतिशय सोपी भाषा आहे फक्त तुम्हाला आवश्यक आहे सराव करण्याचं आता हे जे घेतलं आपण तुम्हाला का आय हॅड टू गो मला जायचं होते आता आपण निगेटिव्ह बनूया मित्रांनो निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने होतो मला जायचे नव्हते आय हॅड नॉट टू गो मला जायचे नव्हते मला मुंबईला जायचे नव्हते आय हैॉट टू गो टू मुंबई माला तुझे सोबत यहाँ से नौते आय हैथ यू माला पत्र लिहाय नौते आय है नॉट टू राईट लेटर बघा बरं मित्रांनो सोप आहे का अवघड आहे अतिशय सोपं आहे फक्त आवश्यक गोष्टी म्हणजे आय हे एक लक्षात ठेवा त्यानंतर हॅड टू प्रत्येक वाक्याला तुम्हाला आय हॅड टू आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आता असं नाही का प्रत्येक वाक्याला तुम्हाला आयज घ्या मित्रांनो तुम्ही करते सुद्धा घेऊ शकतात यू घेऊ शकतात दे घेऊ शकतात ही घेऊ शकतात सी घेऊ शकतात आणि नावूनसुद्धा घेऊ शकतात परंतु हे मी आय हे जे वाक्य दिलं तुम्हाला म्हणजे आयपासून वाक्य याच्यासाठी दिलं कारण की तुम्हाला सराव चांगल्या पद्धतीने व्हावं कम्युनिकेशन करीत असताना दोन व्यक्तीचं संवाद होतो मित्रांनो म्हणजे एक आपण आणि समोरचा व्यक्ती तर तुम्ही सराव करण्यासाठी आयचा आणि यूचा यूज करू शकतात जसं की आय हॅड टू प्ले क्रिकेट मला क्रिकेट खेळायचे होते यू हॅड टू प्ले क्रिकेट तुला क्रिकेट खेळायचे होते आय हॅड नॉट टू प्ले क्रिकेट मला क्रिकेट खेळायचे नव्हते यू हॅड नॉट टू प्ले क्रिकेट तुला क्रिकेट खेळायचे नव्हते मित्रांनो अशा पद्धतीने इंग्रजी अतिशय सहज आणि सोपी तुम्ही हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करा आपल्या मित्रासोबत करा घरातील जे कुटुंबातील जे व्यक्ती आहे मग लहान असो कि मोठे असो ह्या व्हिडिओचा जर वापर केला तुम्ही किंवा हे व्हिडिओ तुम्ही अभ्यासले तर मला नाही वाटत का तुम्हाला इंग्रजी बोलायला अवघड जाईल मित्रांनो सहज आणि स सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे वाक्य देत आहे याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव करा फ्रेंड्स आय एम गिविंग मोर अँड मोर सेंटेन्सेस आय एम शेअरिंग मोर अँड मोर व्हिडिओज फॉर यू only you have to study you have to practice you have to speak english with your friends with your relatives you should speak english each and every time english is very simple language to see my all videos please subscribe my youtube channel learn english with patan thank you very much